सगळीकडे बर्ड फ्लू नैमान घातलेलं असताना महाराष्ट्रात देखील याचा शिरकाव होऊ शकतो त्यामुळे सतर्कता बाळगण्याची गरज असल्याचं आवाहन सरकारच्या वतीनं करण्यात आलंय भारतातील अनेक राज्यांमध्ये बर्ड फ्लूमुळे पक्ष्यांचा मृत्यू होत असल्याच्या बातम्या समोर येत असतानाच महाराष्ट्रात या विषाणूचा शिरकाव झाला की नाही या संदर्भात सरकारी अधिकाऱ्यांनी महत्वाची माहिती दिली आहे भारताच्या उत्तरेकडील तसेच दक्षिणेकडील केरळ राज्यात मागील काही दिवसांपासून हजारोंच्या संख्येनं पक्षी मृत्यूमुखी पडल्यानं एकच खळबळ उडाली आहे मात्र अद्याप महाराष्ट्रामध्ये बर्ड फ्लूचं एकही प्रकरण आढळून आलेलं नाहीये अशी दिलासादायक माहिती राज्यातील वरिष्ठ वन अधिकाऱ्यांनी दिली आहे महाराष्ट्रात अद्याप या विषाणूचा शिरकाव झालेला नाहीये असं सरकारी अधिकाऱ्यांनी पीटीआयशी बोलताना सांगितलंय सध्या तरी महाराष्ट्रातील कोणत्याही भागांमधून बर्ड फ्लू संदर्भातील एकही प्रकरणाची नोंद झालेली नाही अशी माहिती मुख्य वनसंरक्षक नितीन काकोडकर यांनी पीटीआयशी बोलताना दिलीय दोन हजार सहा साली महाराष्ट्रातील नंदुरबार तसेच धुळ्यामध्ये एच फायू एन वन विषाणू म्हणजे बर्ड फ्लूचा विषाणू आढळून आला होता या विषाणूचा संसर्ग झाल्यानं पोल्ट्री फार्मचं मोठं नुकसान झालं होतं यावेळी हजारो पक्ष्यांचा मृत्यू झाल्यानं पोल्ट्री उद्योगाला मोठा आर्थिक फटकाही बसला होता पाच राज्यांमध्ये बर्ड फ्लूचा विषाणू आढळला मागील काही दिवसांपासून देशातील अनेक राज्यांमध्ये बर्ड फ्लूचा संसर्ग झाल्यानं पक्षांचा मृत्यू झाल्याच्या बातम्या समोर आल्या आहेत